नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी सरिता, खूप मनापासून स्वागत आहे तुमचं सरिताज कॉर्नरमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत अगदी पारंपरिक अशी रेसिपी आहे, चाकवताच्या भाजीचं गरगाटं। खूप छान लागतं, गावरान मेवासुद्धा म्हणतात होतो या भाजीला। थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी गावाकडच्या साईडला मिळते, तर म्हटलं चला आज तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया ही भाजी किंवा चाकवताची भाजी हा काय प्रकार असतो। तर इथे मी घेतलेले हे एक जुळी चाकवताची भाजी धुवून स्वच्छ करून घेतलेले आहे पाण्यामधून। 2 ते 3 वेळा पाण्यामधून आपण धुवून घ्यायचे आहे, कारण शेतामध्ये उगले होते त्याच्यामुळे माती असते थोडीफार या भाजीला। स्वच्छ धुवून असे त्याचे पानं तोडून घेतलेले आहेत, अशा प्रकारे फ्रेश अशी भाजी भेटलेली आहे। आणि यालाच आता आपण चाकवताची भाजी किंवा चिऱ्याची भाजीसुद्धा म्हणतात याला। याला आता आपण बारीक ही पानं आहेत ती छान अशी कट करून घेणार आहोत चाकूच्या मदतीने। खूप छान असं बारीक याला कट करायचं आहे। जसे आपण भाजीमध्ये टाकण्यासाठी कोथिंबीर करतो, बारीक चिरून घेतो, त्याच पद्धतीने ही भाजी चिरून घ्यायची आहे। खूप छान लागते ही भाजी गरगटं तयार केल्यानंतर। माझ्या आईच्या पद्धतीची भाजी आहे, माझ्या आईकडून शिकली मी ही भाजी कशी करायची। आणि अगदी लहानपणापासून आम्ही ही भाजी खात आलेलो आहोत, तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करूयात, तुम्हालाही आवडेल, नवीन काहीतरी पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे मी भाजी बारीक चिरून घेत आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील। वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही पाहत चला। आता मी ते बारीक अशी भाजी ही चिरून घेतलेली आहे। इथे राहिलेली भाजीसुद्धा मी याच प्रकारे बारीक चिरून घेते आणि एका कुकरमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे। आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे ही भाजी। याच्यामध्ये मी 1 वाटी फ्रेश पावटा घालणार आहे। पावटा आणि चाकवताच्या भाजीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। तर याच वाटीने मी 2 वाटी पाणी घालणार आहे हे भाजी शिजवण्यासाठी। 2 वाटी पाणी घातलेलं आहे। आता याच्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ। हे मीठ मी आता एकदाच घालणार आहे, पूर्ण भाजीमध्ये एवढ्या मिठाचं प्रमाण आपल्याला बस होणार आहे। आणि 1/2 चमचा हळद घातलेली आहे। आता याला झाकण देऊन आपण 3 ते 4 शिट्ट्या गॅसवरती काढून घेणार आहोत। इथे मी गॅस पेटवते आणि हा कुकर गॅसवरती शिजायला ठेवून देऊयात आपण। आता याला मी 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। 3 ते 4 शिट्ट्यामध्ये आपली भाजी शिजते। हे पहा तुम्ही, कुकर थंड झालेला आहे, मी तुम्हाला कुकर खोलून दाखवते। अशा प्रकारे आपली भाजी आणि पावटा छान शिजलेला आहे। आता याच्यामध्ये पाणी वेगळं आणि भाजी वेगळी झालेली आहे। तर यासाठी आपल्याला पुढे काय करायचं आहे, एकदम घट्टपणा भाजी राहण्यासाठी किंवा एकजीव होण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 चमचा बेसन। तुम्ही जेवढी भाजीचं प्रमाण असेल, तुम्हाला जेवढ्या व्यक्तींसाठी करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही ते बेसन ॲड करू शकता। 4 ते 5 व्यक्तींसाठी मी ही भाजी करते। मी 1 चमचा बेसन घेतलेला आहे। हे बेसन छान मी घोटून घेते रवीच्या मदतीने छान असं ह्या भाजीमध्ये घोटून घेते, म्हणजे पिठाच्या गाठी राहणार नाहीत, एकसारखं पीठ मिक्स केलं जाईल। या पिठामुळे भाजीला छान अशी दाटसरपणा येतो आणि भाजी एकसारखी घट्ट होते। आता एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे मी तेल गरम करून घेते। त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी टाकते फोडणीला। मोहरी तडतडली की टाकते 1 चमचा जिरा। जिरा पण तडतडू द्यायचा आहे। आणि आता टाकायचं आहे चिमूटभर हिंग। हिंगाने भाजीला खूप छान टेस्ट येते, फ्लेवर एक खूप छान येतो हिंगाचा। आता ह्याच्यामध्ये मी 1 गड्डा लसूण घेतलेला आहे। 1 गड्डा लसूण ठेचून घेतलेला आहे। लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या जाडसर ठेवलेल्या आहेत, खूप छान दाताखाली लागले की छान वाटतं, फ्लेवर खूप छान पसरतो लसणाचा भाजीमध्ये। या लसूण थोडासा आपण तेलावरती परतवून घ्यायचा आहे। आणि सोबतच घालूया आपण कढीपत्ता। हा मी फ्रीजमध्ये ठेवलेला कढीपत्ता, त्याच्यामुळे कडक झाला आहे आणि मी त्याला चोरून टाकते, म्हणजे व्यवस्थित तो मिक्स होईल भाजीमध्ये, सेपरेट काढला जाणार नाही खाताना। थोडासा लालसर लसूण भाजून घेतला की आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत कच्च्या शेंगदाण्याचं कूट। जाडसर कूट घेणार आहे मी 2 ते 2.5 चमचे। कच्चा शेंगदाणा घेतलेला आहे। तुमचा जर शेंगदाणा भाजलेला असेल तर तुम्ही डायरेक्ट लसूण भाजल्यानंतर सुद्धा घालू शकता। मी इथे शेंगदाणा कच्चा होता म्हणून ही जाडसर जे कूट आहे शेंगदाण्याचं ते तेलासोबत भाजणार आहे, लसूण आणि तेलासोबत। 1 मिनिट 1.5 मिनिट आपण हे छान मी भाजून घेणार आहोत कूट। छान आपलं कूट भाजलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी ॲड करते 1/2 चमचा हळद। सोबतच तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे इथे मी माझा साठवणीचा मसाला, म्हणजेच घरचा कोल्हापुरी मसाला जो आहे माझा, तो 3 ते 3.5 चमचे मी ते मिक्स करून घेते। तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही ते तिखटाचं प्रमाण वापरू शकता। तुम्ही जो घरी वापरता नेहमी मसाला तोच इथे वापरला तरी चालेल। छान आपल्याला पुन्हा 1-2 मिनिट हे परतवून घ्यायचं आहे भाजून तेलामध्ये। तेलामध्ये मसाला भाजल्यामुळे खूप छान कट येतो भाजीला, म्हणजे छान कलरसुद्धा येतो।
आता याच्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे याच फोडणीमध्ये. मसाला छान आता आपला भाजलेला आहे, तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचं कूटसुद्धा खूप छान भाजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी जी शिजवून घेतलेली भाजी आहे, बेसन मिक्स करून घेतलेलं, ते घालून घेते. मस्त पावटानी बाकीच्या सगळ्या जिन्नसांचा फ्लेवर खूप छान येतो या भाजीला, आणि पावट्यामुळे खूप छान याला चवसुद्धा येते. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला आवडल्यास तर अख्खे शेंगदाणे टाकू शकता मूठभर. आता ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला जशी भाजी हवी आहे, कन्सिस्टन्सी जशी तुम्हाला हवी आहे, घट्ट पातळ, त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ढवळून घेऊ शकता. मी ते 4 ते 5 व्यक्तींसाठी भाजी केलेली आहे, ते मला इतकं हे पातळ भाजीचं प्रमाण आहे ते बस झालेलं आहे. तर याप्रमाणे आता तुम्ही पाहू शकता भाजी खूप पातळ आहे, जशी शिजेल ही भाजी त्याचप्रमाणे ही घट्ट होत जाते. याच्यामध्ये मी मिक्स करते थोडासा गूळ टेस्टसाठी, गूळ पावडर आहे. याला छान उकळी काढून घ्यायची आहे भाजीला, 1-3 मिनिटात लगेच उकळी येते. आणि ही उकळी काढून घेतली की अशाच उकळीमध्ये आपल्याला 2-3 मिनिटं पुन्हा भाजी शिजवून घ्यायची आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला भाजीला उकळी काढून घ्यायची आहे. खूप छान भन्नाट अशी टेस्ट येते या भाजीला आणि खूप छान लागते. गरम गरम भात, गरम गरम भाकरी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता अशी ही भाजी आहे. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. आम्ही सुद्धा लहानपणापासून ही भाजी खात आलेलो आहोत. खूप सुंदर असते ही भाजी, भन्नाट टेस्ट लागते या भाजीची. आता इथे आपली भाजी तयार आहे. मी वरून थोडीशी कोथिंबीर पेरते, गॅस बंद करते. आपण आता ही भाजी सर्व करूयात. गरमागरम चाकवताच्या भाजीचं गरगाट इथे तयार झालेलं आहे. तुम्ही याला जेवणाच्या मेनूमध्ये ॲड करू शकता आणि अगदी मनसोक्त जेवण जेवू शकता या भाजीसोबतच. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही घट्टसरपणा पाहू शकता भाजीचा, खूप छान घट्ट दाट अशी झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.